वारकरी संप्रदायाचे अर्ध्यू श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 673 व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन नामदेव शिंपी समाज दक्षिण विभाग पुणे यांच्या वतीने करण्यात आले होते। या प्रसंगी वारकरी संप्रदायाचे गाढे अभ्यासक कीर्तनकार सुप्रसिद्ध प्रवचनकार हरिभक्त पारायण श्री हर्षद जोगळेकर यांच्या सुश्राव्य प्रवचनाने कार्यक्रमामध्ये रंगत आणली। शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक विभागामध्ये प्रावीण्य आणि विशेष नैपुण्य मिळवलेल्या सभासदांच्या पाल्यांचा या प्रसंगी संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला। मंदार गोविंद महाडिक यांनी संत नामदेव महाराजांची 4 फूट उंचीची मूर्ती या प्रसंगी संस्थेला भेट दिली। नगरसेविका स्मिता वस्ते, माजी नगरसेवक बाळासाहेब भांबरे, नितीन कदम हे मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। नामदेव महाराजांच्या प्रसादानाने कार्यक्रमाचा समारोप झाला। यावेळी महाप्रसादाचे प्रायोजकत्व संस्थेचे माजी अध्यक्ष प्रकाश गोंदकर आणि सौ सुषमा गोंदकर यांनी स्वीकारले होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण सदाशिवराव वनारसे यांनी केले, तर सूत्रसंचालन गौरी मनोज बागडे यांनी केले। उपस्थित सर्वांचा आभार संस्थेचे अध्यक्ष मोहन गाडवे यांनी मानले। या प्रसंगी उपाध्यक्ष दीपक बारटक्के, सचिव जयंत पाटणकर, खजिनदार मनोज बागडे आदि कार्यकारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिंपी समाजाचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणी सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। माननीय गोंदकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। ऐकूयात आजच्या या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचं मत। श्री संत नामदेव शिंपी समाज संस्था दक्षिण विभाग या आपल्या संस्थेतर्फे श्री नामदेव महाराज यांचा 673वा समाधी सोहळा या ठिकाणी आज सादर करण्यात येत आहे। या आजच्या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व सभासद हितचिंतक आणि सहकारी वर्ग यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य उपस्थिती दर्शवलेली आहे आणि सर्वजण उपस्थित आहेत, सर्वजण सक्रिय आहेत या कार्यक्रमामध्ये। संस्था गेली 25 वर्ष, 96 सालानंतर आजपर्यंत जे वृक्ष आज आम्ही वाढवलं आहे ते सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने, आणि आज जो संजीवनी समाधी सोहळा करतो तर महाप्रसादसुद्धा आम्ही देणगीदारांच्या माध्यमातून आम्ही एक करत असतो। संस्था भविष्यामध्ये वाटचाल करते असताना संस्थेने 2012 साली मांगडवेळ या ठिकाणी प्लॉट घेतला होता, परंतु संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांना सदर जागा अडचणी येत आहे, पण ती जागेच्या बदली आम्ही पुणे सातारा रोड, पुणे बीपीवाडी, पुणे कातळ, सातारा कातळ लक्ष्मीनगरपासून लक्ष्मीनारायणपासून कातळपर्यंत नवीन जागेचे शोधत आहे। या निमित्ताने आम्हाला सर्व समाज बांधवांनी आश्वासित केलेलं आहे। संस्थेच्या वतीने घेण्यात आलेला 25 वर्ष झाली, 26वा झाला, आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवीन प्रवचनकार आपण बोलवले होते। आत्तापर्यंत चांगले चांगले प्रवचनकार नामदेव महाराजांच्याबद्दल विचार त्यांनी प्रकट केले। महाराज हे फक्त मला सांगण्याचं एक असं वैशिष्ट्य आहे की मी माझ्या या प्रोफेशनमधून मी फक्त नामदेव महाराजांच्या सेवेसाठी हे एक छोटासा प्रयत्न केलेला आहे, आणि हा तो त्यांच्या चरणापर्यंत पोचलेला असेल अशी मला अपेक्षा आहे।